जे 27 तारखेर म्हापसा आणि बाकीची जांग नसलेली जी काउन्सिल आहा ही जी तारीख डिक्लेअर झालेली आहा आणि त्या अनुषंगान राजकारणान लोकांक जे अपेक्षित असले ती गोष्ट आज म्हापसा काउन्सिलाच्या भितर घडलेली आहा। म्हापसा काउन्सिलाचे 7 वॉर्ड नंबर 7 आणि 8 आणि त्यांच्या वांगडा बाकीचे म्हणजे 7 आणि 8 हांव कित्याक म्हणटा हे दोनूय आल्दोनान पडटा आणि दोनूय आल्दोना कॉन्स्टिट्युएन्सीन पडलेल्या असलेल्या कारणान लोकांनी ग्लेन हटाव मोहिमे अंतर्गत थंयसरल्या भारतीय जनता पार्टीचे काउन्सिलर जे बसलेले जे कॅन्डिडेट आसले आम्ही लोकांक आव्हान केले की हे फावटी ग्लेनांक घरा धाडया हे फावटी या काउन्सिलरांक घरा धाडया किंवा कॅन्डिडेटांक बीजेपीच्या घरा धाडया आणि येणाऱ्या काळात जे इलेक्शन 5-6 महिन्याचे राहा त्यांना ग्लेन हटाव मोहीम ही याच्या अंतर्गत आम्ही काम करूया। लोक एग्री झाले आणि एग्री जाऊन 7 आणि 8 तारक आरोलकर आणि विकास आरोलकर हांकां बहुमतान म्हणजे म्हाका दिसता तारकाक हायेस्ट मतां या अख्या म्हापशेच्या म्युनिसिपल काउन्सिलान लोकांनी दिली। लोकांनी मतां जी दिल्ली ही भारतीय जनता पार्टीच्या अगेन्स्ट काउन्सिल सुद्धा आम्ही म्हटले जाल्यार भारतीय जनता पार्टीचे 9 येले थंय घडेक सिंबॉल आसा ना पण भारतीय जनता पार्टीन दोरलेले कॅन्डिडेट प्रचार केल्ले कॅन्डिडेट हे 9 येले। काँग्रेस आणि बाकीच्या वांगड्यांनी दोरलेले हे 9 येले आणि बाकीचे 2 इंडिपेंडंट येले म्हणजे कंप्लीट म्हापशेकरांनी भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध ही मँडेट दिल्ली। म्हाका असे म्हणपाचे आहा सध्या राज्यात 2 तरेची दुयेंसां एप्रासून बसलेल्या लोकांक भेडसायता। एक तर कोविडाचे लोकांची मरण अशी झाली आहा की लोक आज भियेल्ले आहा बांबोळेच्या नावान भियाता कोविडाच्या नावान भियाता। मंत्री आमदार आपापले भाषेन राजकारण करतात तांकां लोकांचे पडलेले ना। दुसरो जो ह्या दिसांनी सायक्लोन येयल्ले तितूनसून अजून लोक उबारूंक ना भायर सरोंक ना लोकांच्यो लायटी अजून मेरेन सगळे कडेन पूर्ण पदावर येवंक ना लायटीचे काम सारखे जाल्ले ना। तरी आसतना सरकाराक हे सगळे सोडून भारतीय जनता पार्टीक फोडाफोडीचे राजकारण करप जी लोकांनी मँडेट दिल्ली फेमस झाली हा पार्टी कित्याक फाटी त्याच्या पहिली 10 घेतले त्याच्या पहिली विश्वजीत राणे भीतर घेतो त्याच्या उपरांत दयानंद सोपटे सुभाष शिरोडकर त्याच्या उपरांत 10 आमदार भीतर घेतले आणि हे चालूच आहा। म्हणजे आणि कितले मेरेन निर्लजतेपणाचे काम भारतीय जनता पार्टी करतली जी लोकांनी दिल्ली असता ती मँडेट डाकवा भाषेन डाको घालप त्याचेर आणि त्यांना उखलून व्हरप त्यांना धमकावून व्हरतात काय बाकीच्या खंयच्या गोष्टींनी व्हरतात काय कसल्या कित्या गोष्टींनी व्हरतात हे म्हाका खबर ना। हांव एज अ गोवा फॉरवर्ड म्हणून आणि आल्दोनकरांचे सायडीकसून आल्दोना कॉन्स्टिट्युएंसीचे सायडीकसून ह्या भारतीय जनता पार्टीच्या कृत्याचो निषेध करता। त्यांच्यानी गोयच्या लोकांचो विचार करचो आज भुरग्यांची इस्कॉला ना कितलो तेप झालो बाकीच्या गोष्टी ना बरे झाले ग्रीन झोन जावन पण ह्या सगळ्या गोयचे जनतेक खबर आहा ग्रीन झोन जो आमचो जाल्लो आहा हेका हो प्रमोद सावंत सरकार कारणीभूत आहा हो परतून रेड झोन नो डेंजर झोन मरणाचो झोन करपाक लागून तेका लागून सरकारान ही निर्लजतेपणाची मँडेट पळोवपाची राजकारण ना करता गोयच्या लोकांचो तुमचे जे 5-6 महिनेत उरल्या त्या 5-6 महिन्या भितर कितें जाता जाल्यार गोयचे जनतेचे बरे करपाचो प्रयत्न करा। तारक बंधूच्या प्रचाराक असले तुमका आज ते बीजेपीन प्रवेश करपाचे तुमका विश्वासान घेतला काय तुमचे प्रत्यक्षान बीजेपीन वयता म्हणून म्हाका खबर ना आता जेन्ना मिडियाचेर येला तेन्ना कळ्ळें। तुम्ही सडनली प्रेस कॉन्फरन्स घेवपाक कारण कितें खंय तरी तुम्ही भियाले तुम्ही सांगलेले की आम्ही अडचणीसून रावतले हे दोघी जाण अडणा मतदार संघान ते खंय तरी तुमकां जे वोटर तुजे आसा ते डायवर्ट जातले अशें खंय तरी भंय जालो म्हणून तुम्ही अशें काय ना। जो तारक आनी विकास आरोलकर हे जे जिखलेले आहा ही मँडेट हांवें त्या दिसा जिखले उपरांतूय सांगलेले
की त्यांचे कडे काम बरे असले ही एक बाजू असलेली कॅन्डिडेट म्हणून एक काही गोष्टी असतात अमकी पर्सेंट वोट असतात ना असे नो पण बाकीचे जे त्यांना मतं पडलेली आणि म्हापशान हायेस्ट मतां जी पडलेली ही फक्त ग्लेनाच्या अगेन्स्ट ही मँडेट लोकांनी दिली कित्याक लोकांक थंय ग्लेन तिकलो नाका हल्डनच्या संपूर्ण लोकांक ग्लेन तिकलो नाका आणि ग्लेन तिकलोच्या अगेन्स्ट मँडेट दिली ती त्यांच्यानी खंय तरी पळोवन येयली म्हणजे बीजेपीन पळोवन येयली आयज थंय ग्लेन सांगता आपूण स्ट्रॉंग झालो ही ग्लेनाची एक म्हाका दिसता चुकीची धारणा हा स्ट्रॉंग जावना वयल्यान लोक आनीक तांकां कितें तरी वायट उतरां जी आसता ही म्हणपाक लागली म्हणजे कितले मेरेन तुमी निर्लज्जपणां करतल्यात म्हजो हो भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाक प्रश्न तुमकां अशें दिसता की फुडें हे तुमकां घातक ठरतले हेचो मारो दिवपाक वयल्यान आनीक बरें जातले लोक आनीक तिडक्यातले लोकांक ह्यो ज्यो गोश्टी घडटा सरकार फोडप आमदार फोडप ह्यो सगळ्यो गोश्टी आसता ह्यो लोकांक आवडना लोक खरें म्हणल्यार विधानसभा इलेक्शन केन्ना येता आणि हे भारतीय जनता पार्टी घरा धाडटा हे पळोवपाक रावले हा म्हाका त्याचा काय फरक पडना हळदणकरांनी म्हाका आश्वासन दिले हा हळदणचे लोक भौसंख्येन आमच्या वांगडा हा हे येणाऱ्या काळात घडले.